गावाला कसं सुधरवता येईल याचा विचार केला तर दोन समस्या सुटतात. एक तर गाव चांगलं होतं, दुसरं शहरावरचा ताण कमी होतो. पण गावामध्ये रोजगार उपलब्ध करून झाला पाहिजे याच्यासाठी जे काही करायला करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फॉर रुरल इंडिया हे फार महत्त्वाचं आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पाणी हे पहिलं आहे. तुम्ही म्हटलात की महाराष्ट्रात अशी पोषक परिस्थिती होती, शेतकरीसुद्धा नवीन नवीन संकल्पनांना स्वतः आत्मसात करत होता, पण त्याचबरोबर महाराष्ट्रात उसाचं आंदोलन आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करत आहेत शेतकरी, त्याचवेळेला कांद्याच्या भावासाठी सगळा झगडा सुरू आहे. मग ही जी सगळी अनोमली क्रिएट झालेली आहे शेतीमध्ये किंवा ग्रामीण अर्थकारणामध्ये, ती कशामुळे झाली? ती केवळ राजकारणामुळे झाली. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीवर डोळा ठेवून सगळी कामं करत असतो. ज्यावेळेला शासनाने 60,000 कोटी रुपये कर्जमाफी दिली त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते त्या ग्रामीण भागाकडे बघून त्याच्या परिस्थितीकडे बघून की वाली म्हणून दिली का? तसं असतं तर मग तसं चांगलं झालं असतं. तेच 60,000 कोटी रुपये आपण जर प्रत्येक खेड्याला पाणी पुरवण्यासाठी वापरले असते आणि त्याला पाणी दिलं असतं जास्त योग्य नव्हतं का? तसं आपण करत नाही. तसं करत नाही मग का करत नाही? त्याच्यात राजकारण येतं म्हणून करत नाही. शेतकरी आत्महत्या करतात. खरं तर या प्रश्नाला थोडंसं मला असं वाटतं आउट ऑफ प्रपोर्शन ब्लो केलं गेलं आहे. त्यावेळेला विदर्भामध्ये खूप आत्महत्या झाल्या याच्याबद्दल वाद नाही. आजही 2000 आत्महत्या दरवर्षी या देशामध्ये होतातच आहेत. ही कोणत्याही देशाला लज्जास्पद गोष्ट आहे हे 100%. याची एकच समस्या आपण सोडवायला पाहिजे, रोटी कपडा मकान. आता रोटी कपडा मकान याला सगळ्याला बेसिक जी आहे ती शेती आहे. आणि शेती विदाऊट वॉटर म्हणजे शेती पाण्याविरहित शेती हा जो काही फॉर्म्युला आहे हा आता कालबाह्य झालेला आहे. तेव्हा प्रत्येक शेतामध्ये येणं प्रकारे की आपल्या स्वप्नातला भारत उभा राहू शकेल, जो विनोबाजींनी पाहिला होता, जो गांधीजींनी पाहिला होता, जो मला पाहावा असं वाटतो आणि त्याच्यासाठी मी सगळं माझं जीवन व्हायला तयार आहे किंवा वाहतूच आहे, आणि त्याला कसं त्याच्या अपेक्षात 2 पैसे जास्ती पडतील याचा विचार करतो आहे. तसं जर प्रत्येकाने ठरवलं, इन्क्लुडिंग राजकारणी, त्यांनी सगळ्यात जास्ती करायला पाहिजे, त्यांनी सगळ्यात आधी केलं पाहिजे, करतातसुद्धा. जे शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी केवळ नव्हे पण देशासाठी शेतकऱ्यासाठी केलं फार कमी होतं. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेला शरद पवार हे आपले ॲग्रिकल्चर मिनिस्टर झाले सेंटरमध्ये त्यावेळेला सबंध देशाच्या बजेटमध्ये ॲग्रिकल्चरचा जो हिस्सा होता तो सर्वसाधारणपणे काहीतरी 1.5% की 5% होता. आज त्यांनी तो ओढत जवळजवळ 18-20% आणला आहे. तेवढा मोठा जास्ती पैसा आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतो आहे. आत्तापर्यंत आणि आजही परिस्थिती अशी आहे की शेतकरी इतक्या वाईट परिस्थितीत अजूनसुद्धा 100 रुपये जर कमवले तर त्याच्यापैकी 40 रुपये वाचवतो, बँकेत टाकतो, आणि तिथल्या बँकेचे जे डिपॉझिट्स आहे त्याच्यावर आपले कारखाने इकडे चालतात. त्याला त्या पैशाची गरजच नाही आहे कारण तुम्ही काही त्याला काही स्कोपच उपलब्ध करून दिलेलं नाही. तेव्हा त्याच्या पैशावर आपण आनंदित आहोत. पैसा त्याचा आहे आणि त्याच्यासाठी तो वापरला गेला पाहिजे. तसं घडत नाही. प्रत्येक शेतकऱ्याला काही नसेना ते एक विहीर दिली पाहिजे. विहीर प्रत्येक पाणी लागेल असं नाही पण निदान पाऊस ज्यावेळेला पडेल त्यावेळेला तिथे पाणी जे गोळा होईल त्याच्यात त्याचे एकाच्याऐवजी 2 पिकं तो घेऊ शकेल, हे खरं नाही का? मग तसला लांबच्या पल्ल्याचा विचार आपण जर केला तर हा प्रश्न सुटू शकेल. सायन्स, मेडिकल, आर्ट्स या सगळ्यांमध्ये ॲग्रिकल्चर हा विषय कायम केला पाहिजे, कंपल्सरी केला पाहिजे. तरच आपल्याला याची जाणीव होईल की त्या ग्रामीण भागामध्ये लोक कसे राहतात, कसे जगतात आणि तो विषय तरी काय आहे. आज बहुतांश लोकांना, शहरी लोकांना
हा विषयच माहीत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तुम्ही कोणत्या सहानुभूतीची अपेक्षा कराल? जर कोणी पाहिलंच नाही, मी अनुभवलं आहे, मी त्या खेड्यात जन्माला आलो आहे, त्या उकेरड्यावर पात्रविधी आटोपला आहे, मी तिथे बसून सगळं केलेलं आहे, म्हणून मला कल्पना आहे त्याची. मला खूप त्याचं फिलिंग वाटतं आणि म्हणून चुकीचं काम करणार नाही असं करू नये असं एक मनात कंपल्शन आहे आपल्या स्वतःच्या सत्सत्विक बुद्धीला, ते पटत नाही. पण ज्या व्यक्तीने हे ठरवलं आहे की आपल्याला म्हणजे पैसा कमवायचा आहे, त्याला या गोष्टीचं काही मग हे वाटत नाही ना. आणि त्याचा प्रयत्नही कुठे केला आपण?